नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे डू इट टेक्निकली या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कमी बजेटमध्ये चालू करण्यासारखा गृहउद्योग। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, हा गृहउद्योग आहे उडीद पापड बनवण्याचा। चला तर पाहूयात की उडीद पापड कसे बनवले जातात, त्याची मशीन कशी असते आणि त्यासाठी लागणारी सामग्री काय आहे। मित्रांनो, उडीद पापड बनवण्यासाठी मुख्यतः आपल्याला उडीद डाळीचे दळलेले बारीक पीठ लागते, त्याचबरोबर मार्केटमध्ये त्यासाठी लागणारा मसाला आपल्याला मिळतो। या दोन्हीचे मिश्रण करून आपल्याला चवीनुसार त्यात मीठ टाकायचे आहे आणि यात अशा प्रकारे थोडेसे पाणी घालून आपले मिश्रण मिक्स करायचे आहे। हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ते, मित्रांनो, हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितरित्या या यंत्राद्वारे 3 ते 4 वेळेस व्यवस्थितरित्या मळून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला जो मशीनसाठी लागणारा लादी आहे हे व्यवस्थितरित्या बनू शकते। हे मिश्रण जर आपण व्यवस्थितरित्या मळून नाही घेतले तर पापडाचे तुकडे होऊ शकतात किंवा पापड जाड होऊ शकतो। पीठ मळत असताना काळजी घ्यायची आहे की ते पीठ जास्त पातळी होऊ नये आणि जास्त घट्टही होऊ नये। मित्रांनो, पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला ते मशीनमध्ये लावायचे आहे। मशीनमध्ये लावत असताना त्या पिठाला आपल्याला खालून आणि वरून दोन्ही साईडने खायचे तेल किंवा आपण तुपही लावू शकतो। त्याचबरोबर जे रोलर आहेत, खालचा आणि वरचा रोलर, त्याला पण आपल्याला लुब्रिकेट करून घ्यायचा आहे। लुब्रिकेट केल्यामुळे पीठ खाली आणि वर चिटकणार नाही आणि व्यवस्थितरित्या ते बेल्टवर पडेसारखं जाईल। अशा प्रकारे खूपच सोप्या पद्धतीने हे पीठ पुढे सरकते आणि त्याचबरोबर त्याची कटिंग होत जाते। खूप सोपी अशी मशीन आहे, त्याने पापड आपण करू शकतो। साधारण 2 व्यक्ती आपल्याला या मशीनसाठी लागतात। एक आहे तो आपली लादी मशीन लावण्यासाठी आणि दुसरा माणूस आहे तो पापड काढण्यासाठी आपल्याला लागतो। खूपच व्यवस्थित अशी मशीन चालते आणि आपल्याला उत्तमरित्या पापड आपण बनवू शकतो। असे बनवलेले पापड आपण हॉटेलमध्ये, मोठ्या दुकानात किंवा डायरेक्ट घरघरी आपण सेल करू शकतो। त्याचबरोबर पॅकिंग करून आपण विकू शकतो। हे पापड बनवताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की घरगुती दाळ जर वापरली तर पापड थोडे काळे येतात, पण जर आपण पॉलिश दाळ मार्केटमधून जर आणली तर पापड अशा प्रकारे पांढरे शुभ्र असे दिसतात। पापड पिठामध्ये आपण मूग डाळसुद्धा वापरू शकता, जेणेकरून पापड थोडे चवीला उत्कृष्ट लागतात। मित्रांनो, असे हे पापड बनल्यानंतर आपल्याला ते घरात सावलीत आणि किंवा फॅनखालीच वाळवायचे आहेत। हे उन्हात जर पापड वाळवले तर त्याचे तुकडे होतात, त्यामुळे थोड्या वेळातच हे फॅनखाली ठेवले तर वाळून जातात। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।